आसाममध्ये पुरस्थिती गंभीर झाली आहे पुराच्या पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे लाखो लोक बेघर झाल्यानं स्थिती चिंताजनक झाली आहे दरम्यान यामुळं गुरुवारी सात जणांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत पुराच्या पाण्यामुळे एकूण एकशे आठ जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी या पुरस्थितीचं हवाई पाहणी केली त्यानंतर त्यांनी जनतेला मदतीचं आश्वासन दिलं आहे तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री सर्मा यांनी कसार जिल्ह्यातील सिलचर येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली एनडीआरएफ लष्कर इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बाधित लोकांची संख्या कमी झाली आहे पूर्णांक चौतीस लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे तर बुधवारी बत्तीस जिल्ह्यातील पूरग्रस्तांची संख्या चौपन्न पूर्णांक पाच लाख होती त्यामुळे परबाधितांच्या संख्येत घट झाली हळूहळू काही ठिकाणी पुराचं पाणी उतरत असल्याची स्थिती दिसत आहे आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे लष्कर आणि एन डी आर एफचे पथक पूरग्रस्त भागात उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे बाधित लोकांना मदत करत आहेत दरम्यान पुरामुळे आतापर्यंत एकशे आठ जणांचा मृत्यू झाला आहे ब्रह्मपुत्रा आणि बराक या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना मोठा पूर आला आहे त्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे मात्र काही ठिकाणी आता पुराचे पाणी ओसरले आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बरपेटा येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे तिथे दहा लाख बत्तीस हजार पाचशे एकसष्ट लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत तर कामरूपमध्ये चार लाख एकोणतीस हजार एकशे सहासष्ट नागावमध्ये चार लाख एकोणतीस हजार एकशे सहासष्ट धुबरीमध्ये तीन लाख नव्याण्णव हजार नऊशे पंचेचाळीस लोक बाधित झाले आहेत बार बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम